नर्सिंग करायला बेबी एक्सचा बेबी शेअरसाठी हा वाला आपण सांगवीसाठी मागवलेला आहे. जर चांगला वाटला तर आणवीसाठी पण सेम ऑर्डर करू. चला मग ओपन करून बघूया. बॉक्स पॅकिंग काच खूप चांगली आहे. पार्ट मध्ये याचा आपल्याला असेंबल करायला लागेल. Mm-hmm.
भाजी लावायला आहे ना ही अनबॉक्सिंग केलेली आहे, याला असेंबल पण केलेलं आहे. आता याची आपण पिक्चर बघू. ही ऍक्च्युली मी बेबी हबची मागवलेली आहे, बेबी हब कम्फर्ट स्टोरर. ही मला पडली अराउंड 3200 आसपास. या तुम्हाला थोडे फीचर दाखवतो. सो फर्स्ट थिंग, आपल्याला ही पुढे मागे दोन्ही साईडला जर फ्रंट फेस आणि बॅक फेस करायचा असेल तर हे दाबून आपण मागे पुढे करू शकतो. बेबीकडे लक्ष पण देण्याचं असं मध्ये हे फक्त हँडल आहे, हे त्याचं असत. त्यासोबत हे बेबीला ऊन नको लागायला म्हणून हे एवढं आपल्याला कव्हर आहे. बस त्याचसोबत बेबी सोबत पिकअपू साठी पण एक सिस्टम दिलेली आहे. बेबीला बघायचं असेल आपल्याला जवळ हे बघा, इथून अशी बेबी पण आपण बघू शकतो. तर आणि जर आपल्याला बेबी ही स्ट्रोलर जर थांबवायची असेल तर याच्यासाठी आणि ब्रेकिंग सिस्टम पण दिलेली आहे. इथे याला फक्त दाबायचा, ही लॉक झाली. दोन्ही साईडला दिलेली आहे इथे. जर या साईड आपण फ्रंटला करणार असो तर फ्रंटला पण आपण इथे लॉकिंग सिस्टम दिलेली आहे. आता बेबी पडायला नको म्हणून त्यांनी एक सीट बेल्ट सुद्धा दिलेला आहे. प्लस जर बेबी मोठा असेल तर त्याला खाली पाय ठेवायचा असेल तर हे पण आपलं ऍडजस्टेबल आहे. बेबीला जर मोठा असेल बेबी तरी धरायला पण आपल्याला जागा दिलेली आहे. त्यांनी तो बसून धरू शकतो. प्लस हे तिथे इन्क्लाइन पण करू शकतो. त्याला तीन पोझिशन आहेत, ही दुसरी आणि बेबीला बसवायचं असेल तर तिसरी. अशा तीन पोझिशन आहेत तिथे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक तुम्हाला शेअर करून ठेवेल कुठून मी ऑर्डर केली. आवडलं असेल तर घ्या नक्की. चला ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड बाय बाय.